आपली दिवसाची सुरुवात झोपून उठल्यावर होते. झोपेतून उठताना डोळ्यात चिपड आले असेल किंवा डोळे उघडताना त्रास होत असेल तर डोळा चोळायचा नाही किंवा खराब कापडाने पुसायचं पण नाही. अशा वेळी डोळे कापसाचे बोळ्यांनी पुसायचे. कापसाचे बोळे जंतविरहित करण्याकरिता पाण्यामध्ये उकळून घ्यावे. पाणी थंड झाल्यावर हे बोळे पिळून घ्यावे. मग डोळे साफ करण्याकरिता या बोळ्यांचा असा प्रकारे उपयोग करावा. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस डोळे साफ करण्यासाठी हीच पद्धत वापरावी. शस्त्रक्रियेनंतर एक महिना चेहरा किंवा केस साबणाने धुवू नये. आंघोळ करताना मानेपासून खालच्या शरीराची आंघोळ करावी. चेहरा साफ करताना एक स्वच्छ कापड ओला करून ह्या प्रकारे चेहरा पुसावा. चेहरा स्वच्छ झाल्यानंतर डोळे ड्रॉप टाकावा. नवीन ड्रॉपची पट्टी अशा प्रकारे कापावी. नवीन ड्रॉप वापरताना त्यास सुई किंवा टाचणीने छिद्र करू नये. छिद्र करण्याकरिता बाटलीचे झाकणात व्यवस्था केलेली असते. बाटलीचे झाकण अगदी घट्ट बंद करावे. नंतर झाकण उघडून औषधाचे दोन थेंब बाहेर टाकून द्यावे. ड्रॉप टाकण्या अगोदर हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. ड्रॉप टाकताना डोळ्याची खालची पापणी हळूच ओढावी. शस्त्रक्रियेनंतर डोळा हा नाजूक असल्याने वरच्या पापणीला हात लावायचे नाही. खालची पापणी व्हिडिओ मध्ये दाखविल्या प्रकारे खेचून ड्रॉप टाकावा. ड्रॉप टाकताना बाटलीचे डोळ्यापासूनचे अंतर अगदी जवळ किंवा खूप दूर नसावे. बाटलीतून निघाल्यावर थेंब लवकरात लवकर सरळ डोळ्यात जाईल किमान इतकेच अंतर असावे. दोन ड्रॉप मधील अंतर कमीत कमी 5 मिनिटाचे ठेवावे. ड्रॉप डोळ्यात टाकताना गालावर सांडलेले असेल तर स्वच्छ कापड्याने पुसून घ्यावे. यानंतर काळा चष्मा लावावे. चष्मा लावताना डोक्याकडून म्हणजे वरून खाली असा घालावे जेणेकरून चष्मा लावताना डोळ्याला इजा होणार नाही. खाण्यापिण्याचे कोणतेही पथ्य नाही, परंतु काही दिवस महिलांनी डोक्यावर पदर घेऊ नये. तसेच पुरुषांनी टोपी दुपट्टा किंवा गमछा घालू नये. शस्त्रक्रियेनंतर नेहमी काळा चष्मा लावलेला असावा, परंतु झोपताना चष्मा काढून झोपावे. रुग्णाने पाठीवर झोपावे. ज्या डोळ्याचा शस्त्रक्रिया झाला आहे त्या कुशीवर झोपू नये. झोपताना डोळ्यावर चादर उशी यासारखी कोणतीही वस्तू घेऊन झोपू नये. डोळा अचानक दुखायला लागले, लाल झाले किंवा अस्पष्ट दिसायला लागले ह्यापैकी कोणतीही समस्या आल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घ्यावी. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर 15 दिवसांनी आणि 1 महिन्यांनी डॉक्टरची भेट घेऊन डोळ्याची तपासणी करून घ्यावी. 1 महिन्यानंतरच आपणास नंबरचा चष्मा दिला जाईल.